नमस्कार, मी रेश्मा साळुंखे। राज्यात लोकसभा निवडणुकीची धामधूम आता संपली आहे आणि आपल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी जीवाचं रान करणारे नेते आता विश्राम घेत असले तरी जनता मात्र दुष्काळात होरपळून निघाली आहे। थेंब थेंब पाण्यासाठी महिलांना मैलोन मैल भटकंती करावी लागते। जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न देखील गंभीर बनलेला आहे। दुष्काळात होरपळणाऱ्या जनतेच्या प्रश्नांचा वेध घेणारा हा खास रिपोर्ट आपण पुढचा अर्धा तास पाहणार आहोत, ज्याचं नाव आहे दुष्काळाचे दशावतार। दरम्यान विदर्भ मराठवाड्यातली गावं सध्या दुष्काळानं होरपळून निघालेली आहेत। बघावं तिथल्या जमिनीला भेगा पडलेल्या आहेत आणि माणसांच्या घशाला कोरड पडली आहे। याच परिस्थितीत जनावरांना कसं जगवायचं हा यक्ष प्रश्न देखील शेतकऱ्यांसमोर उभा राहिलाय। पाहुयात पशुपालनासाठी ओळखल्या जाणाऱ्या सांगोल्याहून आमचा हा खास रिपोर्ट। दुष्काळ, दुष्काळ आणि दुष्काळ। सोलापुरातल्या सांगोला तालुक्यामध्ये सध्या भकास दुष्काळ आणि स्मशान शांतता पसरली आहे। एकीकडे माणसांच्या घशाला कोरड पडली आहे तर दुसरीकडे जनावरांसाठी साठवलेली वैरण काडीही संपून गेली आहे। त्यामुळे जनावरांना घेऊन बाया बापड्यांनी चारा छावण्यांची वाट धरली आहे। सांगोला हा तालुका खरं तर पशुपालनासाठी प्रसिद्ध आहे। गेल्या 6 महिन्यांपासून इथे चारा छावण्यांची गरज होती, मात्र एप्रिलच्या शेवटाला का होईना प्रशासनाला जाग आली आणि इथे चारा छावणी सुरू झाली। पाणी तर कसलं पेला सुद्धा नाही आम्हाला, म्हणून इथे छावणीवर घेऊन आलो। छावणी नसती तर काय झालं? छावणी नसती तर नेऊन सोडायला लागली असती, नाहीतर ही काय लागली असती। दुष्काळात म्हणजे आता ह्या जित्राबामुळे आम्हाला दुष्काळात कायच नाही, ह्याच्यात आम्हाला काय घरचं काय एक दाणा बी नाही, कायच नाही। मागच्या 5 दिवसांपासून सांगोल्यात 35 चारा छावण्या सुरू झाल्यात। यामध्ये 16,640 लहान मोठी जनावरं दाखल झाली आहेत। जनावरांना चारा छावण्यांचं छत मिळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवात जीव आलाय। आमच्या घरी पाणी बी नाही, विहिरीत बी नाही, घरी बी नाही, आणि तिथं तर आम्ही कशाने सांभाळायची? पैसे बी नाही, काम बी नाही, राहणार तर कशाच काम तर करायचं? तिथं जाऊ छावणीवर आलं तर बी छावणीवर बी तीच चालू आहे। छावणीवर आता येऊन राहिलो या, शेण काढतोय, पाणी पासतोय, करतोय, तेवढं करतोय। जनावरांच्या चारा पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांवर जनावरं सोडून देण्याची वेळ आली होती, मात्र चारा छावण्यांच्या रूपानं आता शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळालाय। घरी काय नाही म्हणून इथं आले। या किती आहे जनावर? माझी आहे ती 5 दोघी लेकीची, ते 2-2। घरी काय पाणी प्यायला नाही ना, घरी काय परिस्थिती? जनावरला पाणी कुठलं? इथं आला नसता तर जनावर जगली असती, काय झालं? कशाला जगते? ती जगतच नव्हती ना, आम्ही ठेवतच नव्हतो। दुष्काळामुळे कुठे पाणी साठे कोरडे पडले आहेत तर कुठे माणसांचे डोळेही सुकून गेले आहेत। मात्र या सगळ्या कोरडेपणात चारा छावण्यांमुळे जनावरांच्या तोंडी चारा पाणी मिळतंय इतकाच काय तो दिलासा। वीरेंद्र उत्पातसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत, सांगोला, पंढरपूर। आता निवडणुका संपलेल्या आहेत, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी कृषी मंत्री शरद पवार यांनी दुष्काळ दौऱ्याला सुरुवात केलेली आहे। आज ते सोलापुरातल्या सांगोल्यात होते। यावेळी त्यांनी चारा छावण्यांमधील शेतकऱ्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या। यलमार मांगेवाडीतल्या ग्रामस्थांनी यावेळी जनावरांचं दूध किती घटलंय याची आकडेवारी पवारांसमोर मांडली। या गावातलं दूध संकलन दुष्काळामुळे 2,000 लिटर वरून थेट 200 लिटर वरती पोहोचलंय। त्यात सध्या दुष्काळी चारा छावण्यांमध्ये एका कुटुंबातल्या फक्त 5 जनावरांना छावणीत प्रवेश दिला जातोय। ही अट काढून टाकावी, तसंच 15 किलोपेक्षा जास्त चारा मिळावा अशा मागण्या यावेळी शेतकऱ्यांनी शरद पवारांकडे केल्या। संपूर्ण राज्यात पाणीदार जिल्हा म्हणून कोल्हापूर जिल्हा खरं तर ओळखला जातो, मात्र मे महिना सुरू होण्यापूर्वीच कोल्हापूर जिल्ह्यात देखील आता पाणी बाणीचं संकट उभं ठाकलंय आणि सरकारी यंत्रणांच्या अनास्थेमुळे अनेक गावकऱ्यांना पाण्यासाठी अक्षरशः वणवण करावी लागतीय। पाहुयात कोल्हापुरातल्या जलसंकटावरती भाष्य करणारा हा खास रिपोर्ट। हे चित्र मराठवाडा किंवा विदर्भातलं नाहीये, तर ही आहे कोल्हापुरातली सुर्वेवाडी। पन्हाळ्याच्या सुर्वेवाडीतल्या माता भगिनींना एक कळशी पाण्यासाठी थेट विहिरीत उतरण्याची वेळ आली आहे। सुर्वेवाडी हे अवघ्या 250 लोकसंख्येचं गाव, मात्र नियोजनाच्या दुष्काळामुळे इथल्या ग्रामस्थांच्या घशाला कोरड पडली आहे।
त्यामुळे पुढचा मे महिना कसा काढायचा हा प्रश्न गावकऱ्यांसमोर आवासून उभाय. शिवरात्रापासून पाणी बंद आहे, मग आत डबऱ्यात जाऊन पाळी परमाने रात्रीचं 12 येऊन दे, 1 येऊन दे, वाटीनं आम्ही पाणी भरतोय. किती वाजता येते पाळी? एका पण शकत नाही. एकदा आता उपास जर असला तर त्या डबऱ्यावर जाऊनच सोडतो आम्ही. आणि म्हणजे तिथली पाळी कोणतरी भरून नाही, पाणी लंबर जातोय पुढं, त्यामुळं आम्ही तिथं जेवायला पण तिथंच जातोय. पहिली दुसरीत असताना तेव्हापासून मी विहिरीचं पाणी नेतोय, तेव्हापासून पाणी आहे. आता कितवीची परीक्षा दिली? आता 10वीची परीक्षा. 10 वर्षात काही बदल झाला नाही. दिवसभर हातातली इतर कामं सोडून गावातल्या महिलांना 24 तास पाण्यासाठी वणवण करावी लागते. त्यामुळे गावात पोहोचल्यावर बघायला मिळते ती स्मशान शांतता. आणि प्रशासनाच्या याच नाकर्तेपणाचा बळी ठरलेल्या या ग्रामस्थांनी यंदाच्या निवडणुकीवरच बहिष्कार टाकलाय. दुपोळ्यापासून असतं या सकरात पातूर कस तरी, मग तिथनं पुढे हीच की तारा, मग काय करायचं आता सांग. कस कुठला आमदार येऊन दे काय दे मत दिली तेवढे पुरतो. आम्ही आता उद्यापासून चालू करतो करतो जाण नाही. आणि निवडून आले की घासून गेलं तर बोलायला तयार म्हणताना आमदार सगळ्यांनी मिळून मतच दिली. आमचे सुई करा म्हणलो, मग तेव्हा मतदान करतो. ती म्हणे ती मतदान करा जाऊन, आम्ही काय मतदान करणार नाही. मी म्हणलो बहिष्कार रस्त्याची आणि पाण्याची सोय केली पाहिजे, मग आम्ही हे करतो. एकीकडे दुष्काळी पट्ट्यात येणाऱ्या गावात जलसंधारणाच्या कामांसाठी गावकरी श्रमदान करतायत, तर दुसरीकडे कोल्हापूर सारख्या जिल्ह्यामध्ये अनेक धरणं असूनही सुर्वेवाडी सारख्या गावात पाण्याच्या एका एका थेंबासाठी जीव धोक्यात घालावा लागतोय. धरण उशाला पण कोरड घशाला यासारखी परिस्थिती सुर्वेवाडीत निर्माण झालीय. आणि त्यामुळे सरकारी यंत्रणांसमोर गावकऱ्यांचा गमावलेला विश्वास पुन्हा प्राप्त करण्याचं मोठं आव्हान उभं राहिलंय. खर तर या सुर्वेवाडीतलं मतदान जे आहे ते 23 एप्रिलला होतं. आणि मतदानावर बहिष्कार टाकल्यानंतरही सुर्वेवाडीकरांचा पाण्याचा जो त्रास आहे तो काही कमी झालेला नाही. निदान निकाल लागेपर्यंत तरी त्यांचा हा पाण्याचा प्रश्न सुटणार का हे बघणं महत्वाचं असणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रमोद सोंदडेसह संदीप राजगोळकर, News 18 लोकमत, सुर्वेवाडी, कोल्हापूर. मागच्या महिन्याभरात प्रचारसभा घेताना मिनरल वॉटरच्या बाटल्या घेऊन फिरणारी नेते मंडळी इकडे वाटी वाटीनं घागरी भरल्या जात आहेत. किमान आता तरी निवडणुका संपल्यात आता तरी त्यांच्याकडे लक्ष देतील अशी अपेक्षा करूयात. दरम्यान राज्यात अनेक गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. कोल्हापुरातील नागरिकांना देखील पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय. मात्र या पाणी टंचाईकडे जिल्हा प्रशासनाचं साफ दुर्लक्ष होताना दिसतंय. आपण आता जी दृश्य पाहतोय ती कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरची आहेत. इथला परिसर थंड राहावा यासाठी चक्क पिण्याच्या पाण्याचा टँकर अक्षरशः जमिनीवरती ओतला जातोय. एक कर्मचारी हातात पाईप घेऊन हे सगळं पाणी टाकतोय जेणेकरून इथली जमीन थंड होईल, त्यामुळे संपूर्ण जिल्हाधिकारी परिसर थंड राहील. या कर्मचाऱ्याचा हा संपूर्ण व्हिडिओ व्हायरल झाल्यावरती चारही बाजूंनी आता टीकेची झोड उठवली आहे. घागरभर पाण्यासाठी महिलांना पायपीट करावी लागतीये, त्यातच प्रशासकीय अधिकाऱ्यांकडूनच अशा पद्धतीनं पाण्याचा केला जाणारा अपव्यय नक्कीच संतापजनक आहे. खरं तर राज्य सरकारनं 2019 सालापर्यंत महाराष्ट्र टँकर मुक्त करू अशी घोषणा केलेली होती, पण अपुऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी टँकरनं पाणीपुरवठा करण्याची वेळ आजही प्रशासनावरती आलेली आहे. 4,500 टँकर्सच्या माध्यमातून राज्यातील 3,555 गावांची तहान भागवण्याचा प्रयत्न याही वर्षी केला जातोय. पाण्यासाठी दाही दिशा फिरविशी जगदिशा हे भीषण वास्तव मराठवाडा आणि विदर्भात पाहायला मिळत आहे. अपुऱ्या पावसामुळे आणि पाण्याच्या नियोजनाअभावी पुन्हा एकदा राज्याची तहान टँकर्सनं भागवावी लागतेय. राज्यातील दुष्काळ आणि पाणी टंचाई असणाऱ्या भागात जवळपास 4,500 टँकर्स दररोज पाणी पुरवठा करतायत. विदर्भात सगळ्यात कमी म्हणजे 223 पाण्याचे टँकर सुरू आहेत, तर सर्वाधिक 980 टँकर्स औरंगाबादमध्ये पाणी पुरवठा करतायत. राज्याची तहान भागवण्याकरता 4,594 टँकर्स कार्यरत, सरकारचे 200 टँकर्स कार्यरत, खासगी पुरवठादारांचे 4,394 टँकर्स उपलब्ध. औरंगाबादमध्ये सर्वाधिक 980 टँकर्सद्वारे पाणी पुरवठा, तर विदर्भात 210 गावांसाठी 223 टँकर्स तैनात.
महापालिका क्षेत्रात सुद्धा टँकर्सनेच पाणी पुरवठा करावा लागतोय. सध्या 2-4 दिवसापासून पाणी नाही आहे आणि आता हे टँकर येतं आमच्याकडं. तर पैसे पडतात तुम्हाला काय? नाही, पैसे नाही पकडत, फ्री आहे आणि रोज टँकर येतात संध्याकाळी. तर अनेक भागात टँकर्सच्या पाण्याचा गैरवापर होत असून पाणी पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. 10 वर्ष होऊन राहिले तर त्रास आहे पाण्याचा, पण ह्या 5 वर्षात खूपच आहे. आता मी म्हातारी होऊन राहिली, पाणी नेणं होत नाही. कोणाही पोराला म्हणतो बाबा एक बादली नेऊन दे, दोन बादल्या नेऊन दे. घरचा पोरगा ड्युटीवर गेल्याच्या नंतर मोठी पंचायत येते, नाही तर काही बोरवेल करून दिली तुम्ही ना, नाही काही म्हणजे असं म्हाताऱ्या माणसाच्या तरी दृष्टीनं काहीतरी करून द्यायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. नळ आहे, हँडपंप आहे, पण ते पाणीच नाही येत, एक थेंब पाणी नाही येत त्याला. टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी सरकारकडून अनेक प्रयत्न सुरू आहेत, पण पाण्याचा गैरवापर करणाऱ्या टँकर्सवर लक्ष ठेवण्यासाठी GPRS यंत्रणा बसवण्याची घोषणा केवळ कागदावरच राहिली आहे. टँकर मुक्त होऊ घातलेल्या राज्यात सध्या 4,500 टँकर्सनी पाणी पुरवठा सुरू आहे. एकीकडे टँकर मुक्त महाराष्ट्र करण्यासाठी असे ठोस प्रयत्न होताना दिसत नाहीये, तर दुसरीकडे या टँकर्सवरती GPS यंत्रणा लावण्याची योजनाही कागदावरच आहे. व्हिडिओने सुनील लोंढेसह प्रवीण मुधोळकर, निधडीन लोकमत, नागपूर. उस्मानाबादसह राज्यभरातली लोकसभेची रणधुमाळी आता संपली आहे, त्यामुळे प्रचार करणारे भोंगे, कार्यकर्ते, त्यांच्यासह पूर्ण प्रचार यंत्रणेमध्ये राबणाऱ्या साऊंड सिस्टीमसह नेत्यांचा आवाज देखील आता बंद झालाय, ते आराम करतात. मात्र आता दुष्काळग्रस्त उस्मानाबाद जिल्ह्यात दुष्काळाचं संकट मात्र गडद झालंय. जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न सोडवायचा कसा असा प्रश्न बळीराजाला पडलाय, त्यामुळे जनावरं सोडून देण्याची वेळ इथल्या शेतकऱ्यांवर आली आहे. दुष्काळामुळे उस्मानाबादचं जणू वाळवंट झालंय. शेत शिवारात जनावरांना तोंड टेकवायला जागा राहिली नाही. हिरव्या चाऱ्याच्या शोधात बुराक्यांची भटकंती सुरू झाली आहे. मैलोन मैल पायपीट करूनही हिरवा चारा नजरेस पडत नाहीये. भेगाळलेली जमीन तुडवण्याशिवाय मुक्या जित्रबांसमोर पर्याय राहिलेला नाही. एरवी पाण्यानं डबडबणारे तलाव अक्षरशः कोरडे पडलेत. आता जनावरांच्या दावणीला चारा शिल्लक राहिला नाही. तसंच उस्मानाबाद मध्ये चारा छावणी सुद्धा नसल्याने जनावर सोडून देण्याची वेळ आता पशुपालकांवर आली आहे. जनावर पाण्यासाठी आणलेत, तळ बघा किती पाण्यानं भरलेला आहे. कडबा तर काय भेटणं झाला, 3,000 रुपये भाव असून सुद्धा. आणि शासन तर काय आमच्याकडे बघ ना, छावणी तर उस्मानाबाद मध्ये एक सुद्धा नाही. जनावर सोडून द्यायचे पाळे आले. आता पोटच्या लेकरांप्रमाणे सांभाळलेली 30 ते 35 जनावरं जगवायची कशी असा प्रश्न श्रीकांत गुंडरे या शेतकऱ्याला पडलाय. थोडाफार चारा शिल्लक असला तरी पाण्याचा प्रश्न बिकट आहे. पाणी तर सध्या इथं म्हणजे पूर्ण तळे आटल्यामुळं खाल्ल्यास तळ्यात जावं लागतं पाण्याला. ती बी एका खड्ड्यात खडूळ पाणी आहे, ती पा जावं लागते. इथं आम्हाला सध्या प्यायला म्हणजे शेतालाच पाणी नाही, प्यायला नाही तर जनावराला कुठलं पाजणार. एकीकडे जनावरांच्या चारा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर बनलाय, तर दुसरीकडे अनेक गावांना टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय. हातपंप कोरडे तर विहिरींनी तळ गाठलाय. थेंब थेंब पाण्यासाठी लोकांना पायपीट करावी लागते. पाण्याची टंचाई आहे, उन्हाळा यायचा आहे, लांबून पाणी आणावं लागते आम्हाला. हापशाला तासभर हापशीला तसं पाणी येत नाही. नळाला पाणी 8-10 दिवसाला एकदा येते. सरकारी नळाची पण सोय नाही, इथं काही नाही. हापसूनच पाणी आणावं लागतं इथलं, नाहीतर लांबून आणावं लागतं. कोसभर लांब जावं लागते पाण्याला आम्हाला. पाण्याची काही सोय नाही आम्हाला. पाण्याचा लय त्रास आहे. आम्ही धुणं धुतलेलं सुद्धा पाणी साशवित आहोत. ते बाथरूमला पाणी येतं. आता बाथरूमला पाणी नाही म्हणून साऱ्या बाया बाहेर चालल्यास बाथरूम. आता पाण्याची काही सोयच नाही गावात कसलीच. आणि 4-5-3 दिवसाला पाणी येत आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात 223 लघु तसंच मध्यम स्वरूपाचे बंधारे आणि धरण आहेत. त्यामध्ये केवळ 2% पाणी साठा सध्या शिल्लक आहे. सीना कोळगाव हे मोठं धरण कोरडं पडलंय. या परिस्थितीत पावसाळ्यापर्यंत दिवस कसे काढायचे असा प्रश्न उस्मानाबादकर जनतेला पडलाय. बालाजी निरफळसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, उस्मानाबाद.
सर्वच भागात दुष्काळाच्या झळा सध्या जाणवत आहेत, पण या बिकट परिस्थितीत देखील मनाला गारवा देणारी ही बातमी आहे. नदीत पाणी सोडण्यात आल्यानं पाण्याचं भक्तिभावानं पूजन करण्यात आलेलं आहे. सांगली जिल्ह्यातील ही घटना ऐन दुष्काळात सुखद झुळूक ठरली आहे. ज्या गंगेची वाट अनेक वर्षांपासून पाहिली जात होती ती गंगा अखेर अंगणी आली. यावेळी भक्तिमय आणि भावनिक वातावरण पाहायला मिळालं. तब्बल 20 वर्षांनंतर कृष्णामाई अवतरली, त्यामुळे संपूर्ण घाटमाथ्यावर उत्साही आणि आनंदी वातावरण होतं. महिलांनी पाणी पूजन करून ओटी भरली. टेंभू योजनेचं 5व्या टप्प्यातलं पाणी अग्रणी नदीत सोडण्यात आलं, त्यामुळे हे दृश्य पाहण्याकरता मोठी गर्दी झाली होती. घाटमाथ्यावर आलेली ही गंगा दुष्काळ कायमचा संपेल अशी भावना ग्रामस्थांनी बोलून दाखवली आहे. जे सर्वांना अशक्य वाटत होतं ती गोष्ट आज इथं अग्रणा नदीमध्ये घडत आहे. इतक्या दिवसाचा दुष्काळ पडल्यामुळे इथं माणसांना प्यायची पाण्याची सुद्धा अडचण झालेली होती. अशा परिस्थितीमध्ये इथं पाणी कृष्णा नदीच्या आल्या मोठ्या प्रमाणात आल्यामुळे इथल्या भागातील सर्वांनी सर्व बेनापूर असेल सुलतानगादी असेल इथं तर सर्वजणांनी दिंड्या काढून टाळ मृदुगाच्या गजरात त्या पाण्याचं पूजन केलं. भेटी लागे जीवा लागलीशी असे पाही रात्रंदिवस वाट तुझी, तशी आम्ही ह्या पाण्याची रात्रंदिवस वाट बघत होतो. ते पाणी आज आमच्या घाटमाथ्यावर अवतरलं आहे आणि आमच्या शेतकऱ्यांचा प्रश्न सुटलेला आहे, त्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे, अत्यंत आभारी. नेहमी पाण्यापासून वंचित असलेली अग्रणी नदी इतिहासात पहिल्यांदाच कृष्णेच्या पाण्यानं वाहतीये. हे फक्त पाणी नाही तर जीवन आहे. याच जीवनाची प्रतीक्षा राज्यातल्या सगळ्याच नागरिकांना आहे. आसिफ मुरसलसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, सांगली.